आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. अनुराग पवार इज इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट, ऑल्सो टीच द स्टुडंट्स. By taking the bridal order of the wedding, reduce happy movements will colors of beauty. Not only that, we have own makeup academy. Learn the skill of makeup. We will help you to find your hidden art. Introducing you to the secret beauty files. Get your talent shaped by professionals. Anurag Makeup Studio, Kalyan West. थाने अनैतिक मानवी तस्करी पथकासह कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी कल्याण पश्चिम परिसरातील दोन चायनीज सेंटरवर छापेमारी करून 5 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा कल्याणात बांगलादेशी नागरिकांचे वास्तव्य असल्याचे उघड झाल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात भारतात बेकायदे वास्तव्य करीत असल्याप्रकरणी 5 बांगलादेशी नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे छापेमारीवेळी पोलीस पथकाने 8 जणांना ताब्यात घेतले होते, मात्र तिघांचे भारतीय वास्तव्य असल्याचे पुरावे तपासून पोलिसांनी त्यांना सोडून दिले. तर तोहित शेख जलाल उर्फ दुलाल मियाँ, इमून खान, सोहेल लाला मियाँ, मुनीर खान अशी या बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. 5 बांगलादेशी नागरिकांचे कल्याणात 5 ते 7 वर्षापासून वास्तव्य असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तर विशेष म्हणजे हे बांगलादेशी नागरिक चायनीज सेंटर हॉटेलमध्ये कुक, वेटर आणि मॅनेजर म्हणून कार्यरत होते. या 5 बांगलादेशी नागरिकांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कुणाल मात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.